चिकन दम बिर्याणी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारी झटपट अशी रेसिपी आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला करते सुरुवात. बिर्याणीचे व्हिडिओ खूप वेळा मी अपलोड केलेले आहेत, तरी पण मला अपलोड करू वाटलं म्हणून मी केला. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी दही, चवीनुसार मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि बारीक केलेला पुदिना घालायचा आहे. मॅरिनेट करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे चिकन स्मूथ होतं आणि एकदम ज्युसी असं होतं. त्यानंतर एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला घालायचा आहे. तर बिर्याणीचा मसाला कंपल्सरी घालायचा, म्हणजे घालायचा, टेस्ट खूप छान येते. हे छान मिक्स करायचं आणि अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे छान मॅरिनेट होतं आणि लवकर होतं. बिर्याणीसाठी नेहमी इंडिया गेट बासमतीचाच मी वापर करते. त्याशिवाय एकदा दोनदा मी असेच वेगळे तांदूळ घेतलेले तर त्याची बिर्याणी चांगली झाली नव्हती. तर इथे दोन वाटी मी राईस घेतलेला आहे आणि अर्धा तास हे सुद्धा भिजत ठेवायचं आहे. स्वच्छ एकदा धुवून घेतला आणि नंतर दुसऱ्या पाण्यात भिजत ठेवलेला आहे. तर मी इथे ते भिजते आणि चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत कांदा चिरून घेते. कांदा उभाच चिरून घ्यायचा आणि एकदम पातळ पातळ असा चिरायचा. तर अर्धा तासच आपल्याला हे सगळं मॅरिनेट आणि तांदूळ भिजत ठेवायचं आहे. चिकन तुम्ही हवं तर कितीही वेळ मॅरिनेट करू शकता, जेवढं जास्त वेळ मॅरिनेट कराल तेवढं चांगलं. पण तांदूळ अर्ध्या तासाच्या वर भिजत ठेवायचा नाही. त्यानंतर इथे मी खाडे मसाले भाजत आहे. खाडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दोन इलायची, 4 ते 5 लवंग, मिरे आणि जे आपलं चक्रीफूल असतं ते घातलेलं आहे आणि मस्त तेलामध्ये फ्राय केलं आणि कांदासुद्धा मिक्स करून घेतलेला आहे. तर मी कांदा तळूनसुद्धा घेतलेला आहे पण तो व्हिडिओमध्ये दाखवला नाही. तर तांदूळमध्ये पण तेच खाडे मसाले घातलेत जे तेलामध्ये फ्राय करताना मी घातले होते. तर इकडे कांदा पिंक झालेला आहे, तेव्हाच आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. तर चिकन खूप छान पद्धतीने मॅरिनेट झालेलं आहे. तर छान तेलामध्ये आपण ह्याला परतून घेऊया आणि परतून घेतल्याच्या नंतर ना ह्याला आपण टोपण लावून कुकरचे शिट्टे घ्यायचे आहे. तर दोन शिट्ट्या लावून द्यायचे आहेत कारण चिकन जास्त शिजवायचं नाही, आपल्याला नंतर लेयर लावताना पण थोडंसं शिजवून घ्यायचं असतं, त्यामुळे थोडंसं कच्चं राहिलं पाहिजे. आणि काश्मीर लाल मिरची पावडर घालायची लक्षात नव्हती, नंतर मी घातली आणि छान मिक्स केलं, त्यामुळे कलरही छान येतो आणि टेस्टही छान येते. तर इथे मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या चिकनसाठी. त्यानंतर इकडे बघू शकता भातसुद्धा शिजवून झालेला होता. तर भातसुद्धा 80% शिजवून घ्यायचा, पूर्ण शिजवायचा नाही. चिकन आणि राईस 80% शिजवून झाल्याच्या नंतर मी मस्त लेयर लावते. सर्वात आधी भाताचा लेयर लावला. तर कुकरमध्ये शिजवू शकले असते पण तांदूळचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे त्यामध्ये बसलं नसतं, म्हणून मी एका पातेल्यात घेतलं. तर चिकनचा लेयर त्याच्यावरून मी भाताचा लेयर लावला. त्यानंतर बिर्याणी मसाला घालायचा आहे वरून. खूप छान फ्लेवर आहे तो बिर्याणी मसाल्यामुळे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका बिर्याणी मसाला. त्यानंतर छान असा क्रिस्पी तळून घेतलेला कांदा वरून घालायचा आहे. क्रिस्पी तळलेल्या कांद्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते. त्यानंतर पुदिनासुद्धा मी बारीक केलेला तो आणि कोथिंबीर घातलेली आहे इथे. तर मला एक गोष्ट सांगायची लक्षात नव्हती की तांदूळ शिजताना मी अर्धा लिंबूसुद्धा पिळलेला होता, त्यामुळे आपले तांदूळ सुटसुटीत राहतात. आणि हे तुपाचे 2 चमचेसुद्धा मी घातलेले आहेत, तुपामुळे खूप छान चव येते. आणि हे सगळं झालं, कलर मी घालत नाही, खूप हानिकारक असतो आपल्या शरीराला. आणि कोळशाचा स्मोकसुद्धा मला द्यायला खूप आवडतो पण ह्यावेळेस कोळसाच नव्हता माझ्या घरी, अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी घातलेला नाही. तुमच्याकडे असेल तर नक्कीच कोळशाचा दम द्या, खूप छान फ्लेवर येतो. आणि बघू शकता मी गरम गरममध्येच मिक्स करते कारण मुलांना भूक लागलेली. तर होतं काही ही चूक तुम्ही करू नका, गरम गरम कधीच मिक्स करायची नाही बिर्याणी, त्यामुळे ना असं एकदम चिकटल्यासारखं होतं. थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे सुटसुटीत होतं, बट काय हरकत नाही, थंड झाल्यावर बिर्याणी एकदम मोकळी अशी झाली होती. पण तांदूळ हा आहे असे अखंड आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि बिर्याणी परफेक्ट होण्यासाठी ह्या टिप्स फॉलो करा, नक्कीच तुमची बिर्याणीसुद्धा मस्त होईल. चिकन अगदी छान मॅरिनेट झालं होतं, तर चिकन भरपूर वेळ मॅरिनेट करेल तेवढं चांगलं आहे, एकदम ज्युसी होतं. पण तांदूळ अर्धा तासाच्या वर भिजत घालायचे नाहीत, नाहीतर ते चिकलासारखे होतात. तर इथे बघू शकता गरम गरममध्ये मिक्स केले तरीसुद्धा तांदूळ आहे असा अखंड आहे आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे आपली बिर्याणी.